नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव द्यावे अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्य सरकारकडे शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली. गेली काही दिवस या विमानतळाच्या नावाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यासंबंधी उलटसुलट चर्चा सुरू आहेत. दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबईतील विमानतळाला देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीची स्थापना करण्यात आली असून स्थानिक प्रकल्पग्रस्त व नेत्यांनी प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांचेच नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याची जोरदार मागणी केली आहे. त्यासंदर्भात पनवेल शहरातील महात्मा फुले सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, सरचिटणीस महेंद्र घरत, भूषण पाटील, सहचिटणीस दीपक म्हात्रे, सुरेश पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत, कार्यकारिणी सदस्य जे डी तांडेल, दशरथ भगत, संतोष केणी, के म्हात्रे, निलेश पाटील, नंदराज मुंगाजी आदी उपस्थित होते. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास आले नसताना आणि कोरोनाचा बिकट काळ सिडकोच्या एमडीने धिसाईड घाईने प्रस्ताव सादर केला. एमडीच्या भूमिकेचा जाहीर निषेधही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले, दिबा पाटील यांच्या नावाचा आग्रह सुरुवातीपासूनच प्रकल्पग्रस्त शेतकरी कष्टकरी जनता आणि राजकीय पक्षाचे नेते करीत आले आहेत. कारण दिबा पाटील यांची नवी मुंबई ही कर्मभूमी आहे. इथल्या भूमिपुत्रांना, प्रकल्पग्रस्तांना, कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले सबंध आयुष्य वेचले आहे. 1984 साली शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या व साऱ्या देशभर गाजलेल्या शौर्यशाली लढ्यातून इथल्या भूमिपुत्रांना, प्रकल्पग्रस्तांना, कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले सबंध आयुष्य वेचले आहे. 1984 साली शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या व साऱ्या देशभर गाजलेल्या शौर्यशाली लढ्यातून शेतकऱ्यांना 12.5% विकसित जमीन देण्याचे तत्व जे प्रस्थापित झाले ते पुढे सबंध महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लागू झाले. त्यामुळे दिबा पाटील हे साऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे व प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते होते. नवी मुंबईच्या निर्मितीसाठी व महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांसाठी दिबा पाटील यांचे जे योगदान आहे त्याला तोड नाही. म्हणून येथील विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांचेच नाव द्यावे, अन्यथा आंदोलन उभारणार असल्याचा पवित्रा त्यांनी जाहीर केला व त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न व पाठपुरावा समिती करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. आणि प्रत्येकाने आपलं नाव आणि सही केलेली आहे. सर्व पक्षाचे लोकांची नावं आहेत आणि स्वतःच्या हस्ताक्षर त्याने केलेल्या सह्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला कळून की आमचा कसा पाठिंबा आहे ते आणि त्यात कुठल्या पक्षाचं नशीब आम्हाला जातात आम्ही त्यांनाही भेटू. मला वाटतं असं कोणी राहिलेलं नाही. त्याच्यामध्ये लेखी शहानिशीत सहीनिशी दिलेलं आहे आणि ही नावं घेत असताना कुणी असा परस्पर लिहिलेली नाही. सर्व एकत्र मीटिंगमध्ये बसल्यानंतर घेतलेली आहेत. काही लोक हजर नव्हते त्यावेळेला त्यांना फोन करून विचारलेलं आहे. काहींनी त्यांच्या नेत्यांनी त्यांच्या ज्येष्ठ नेत्याचं नाव स्वतः सांगितलं आहे. आमच्या आमदार नेत्याचं मोठ्या नेत्याचं नाव आलं आणि ती नाव घ्या. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जी नावं साईडला आली आहेत किंवा इथे समोर जी आहे सर्वच नावं इंटरव्ह्यू टाकू शकत नाही. त्याच्यामुळे सर्व नावं याच्यावर न आलेली. पण मला नाही वाटत कुठल्याही पक्षाचा एकी नेता किंवा कुठल्या संघटनेचा अगदी सुरेश ठाकूर तिला आधारे आहेत त्यांनी कळवलं मी तुमच्याबरोबर आहे. नेहमीतले आमदार आहेत त्यांनी सांगितलं आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आणि इकडं रेल्वे बुलनमधले आहेतच पण भिवंडी ठाणा आणि पलीकडच्या भागातून सुद्धा सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. आता आजच्या मीटिंगला काही येऊ शकले नसतील काही अडचणी असतील त्यांच्या पण सर्वच्या सर्व आमच्याबरोबर एकत्र आहेत आणि आम्हाला खात्री आहे का ते ह्या याच्यामध्ये जे काय समिती ठरवे अध्यक्ष आणि कमिटी ह्या कमिटीमध्ये अध्यक्ष आमचे जे दशरथदादा पाटील आहेत ते सर्वात प्रमुख आहे. मी एक उपाध्यक्ष म्हणून आहेत प्रचंडपूर कार्यक्रम आता हे बरेचसे नेते म्हणजे सर्वांना शेड्यूल बसता येणार नाही. शेड्यूल बसायची बंधने घातली आम्हाला 10-12 पेक्षा जास्त बसू नका. म्हटलं तसेच बसू आम्ही 10-12 पेक्षा जास्त बसणार नाही. पण पत्रकारांना मात्र तुम्ही 10 किंवा 15 आम्हाला सांगू शकत नाही. त्यासाठी तुमची संख्या मोठी आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन. जरूर आम्ही तुम्हाला धन्यवाद देऊ की तुम्ही चांगल्या संख्येने आला. कारण हा विषय जो आहे तो इतका उत्सुकतेचा आहे नक्कीच इंटरेस्टिंग आहे आणि त्या दृष्टीनं जसजसे दिवस जातील तसं जास्त इंटरेस्टिंग होत जाईल. तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन आम्ही करू.
तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सांगितले की मी अध्यक्ष असताना सिडकोच्या संचालक मंडळापुढे नाम करण्याचा कुठलाही प्रस्ताव आला नाही. अनेक प्रकल्पग्रस्तांच्या संघटना पक्ष यांच्या बैठका झाल्या, मात्र त्यामध्ये कुठलाही प्रस्ताव आला नाही, कारण नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास आले नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव नको यासाठी आमचा संघर्ष नाही, तर येथील 95 गावातील प्रकल्पग्रस्त स्थानिक नागरिकांना न्याय देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांचेच नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावा ही आमची आग्रही मागणी आहे. सर्व प्रकल्पग्रस्त स्थानिक लोकांच्यासाठी एका अर्थानं दैवत. आज त्यांच्या माध्यमातून इथे जसं शैक्षणिक संस्था उभ्या राहिलेल्या आहेत, त्याच पद्धतीनं राजकीय सामाजिक चळवळी देखील त्यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या आहेत. या सगळ्या चळवळींचं नेतृत्व करत असताना त्यांनी इथे अनेक नेते घडवलेले आहेत. आता नंतरच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये राजकीय प्रवाहांमध्ये आम्ही असू, पण जेव्हा दिबा पाटील साहेबांच्या विषयीचा अभिमान हा विषय येतो तेव्हा आम्ही सगळेजण एकत्र होतो. म्हणून त्याच अर्थानं ज्या वेळेला विमानतळाला नाव देण्याच्या संदर्भातला सुतोवाच एकनाथ शिंदे साहेबांनी केला, त्यावेळेला लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केला की इथं दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं गेलं. आता काही दिवसांपूर्वी सिडकोच्या संचालक मंडळाने त्याचा ठराव देखील केला. खरं तर जेव्हा शिंदे साहेबांनी सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं, त्याही वेळेला लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की बाळासाहेबांचं नाव प्रचंड मोठं आहे, त्या नावाला विरोध म्हणून नाही, पण दिबा पाटील साहेब या इथे बघून त्यांचं नाव दिलंच पाहिजे हा आग्रह होता. ते जर या ठिकाणी ऐकलं जात नसेल आणि पुन्हा सिडकोचा ठराव होत असेल तर मला वाटतं की विषय गंभीर आहे, आणि हा सिडकोच्या बोर्डाचा ठराव आहे, म्हणजे त्यांचा तो अधिकृत ठराव आहे, त्यामुळे त्या ठरावाची अंमलबजावणी व्हायच्या आत आता आम्हाला कृती केली पाहिजे. एकीकडे विमानतळ तयार व्हायला किती कालावधी काही माहिती नाही, पण जर त्याला नामकरण करायची घाई असेल तर तो प्रयत्न हाणून पाडला पाहिजे, आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या संघर्षाची समिती आहे त्या समितीच्या 2-3 बैठका झाल्यात. अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या राजकीय सामाजिक संघटनांनी या संदर्भातला आपली तीव्र प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं तरुण मंडळी ही आता यासाठी आपण इरेचा संघर्ष करूया या भावनेला आलेली आहे. कोविडची स्थिती पाहता आपण दृढ पावलं टाकू, पण त्याचबरोबर संयमानं टाकू असं समितीनं ठरवलं आहे, आणि त्यामुळे आज पत्रकार परिषद घेऊन आपण सर्वांपर्यंत ही बातमी पोहोचवली. लवकरच आम्हाला एकनाथ शिंदे साहेब जे नगरविकास मंत्री आहेत त्यांची भेट घ्यायची आहे, मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची आहे, आणि त्यांच्या कडे आम्हाला विनंती करायची, आमची भूमिका समजून सांगायची, आणि त्यांनी हे ऐकावं अशाच पद्धतीची आमची भावना आहे. आणि या भावनेचा रेटा म्हणून कोविड स्थिती निवळताना पाहून आम्हाला त्या संदर्भामध्ये इथलं जे जनमत आहे त्या जनमताचा कौल देखील जर आम्हाला दाखवावा लागला, मोठ्या संख्येनं जमण्याची आवश्यकता भासली, तर त्या दृष्टिकोनातून आम्ही सज्ज आहोत.